पुलिस अधीक्षक वसंत जाधव, अपर अधीक्षक अनिकेत भारती और विभागीय अधिकारी संतोष सिंह बिसेन इनके मार्गदर्शन में आंधेगांव पुलिस थाना इंचार्ज सुरेश मठामी और सब इंस्पेक्टर गणेश पडवाल इनके नेतृत्व में अवैध हाथ भट्टी मवा दारू बनाने वालों पर कार्रवाई की गई। गोपनीय खबर मिलते ही पुलिस प्रशासन तैयार होकर फुटाया गांव के समीक्षा खेतों में मोवा से शराब बनाने का काम कई दिनों से चल रहा था। पुलिस को इस बात की सूचना मिलते ही घटनास्थल पर पहुंचकर आरोपी को धर दबोचा और उनके पास से 33,950 रुपए का माल जब्त कर नष्ट किया गया। माननीय श्री वसंत जाधव पुलिस अधीक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनानुसार संपूर्ण भंडारा जिल्ह्यात क्रॅकडाऊन मोहीम राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन आंधळगाव अंतर्गत आज दिनांक 29/7/2021 रोजी गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की फुटाडा गावाच्या शेत शिवारात एक इसम अवैधरित्या मोहापूल दारूची रनिंग भट्टीचा चालू करून त्या ठिकाणी तो दारूची निर्मिती करतो आहे असे कबरेवरून पोलीस स्टेशन आंधळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक पडवार आणि पोलीस कर्मचारी असे एक पथक तयार करून त्या ठिकाणी रवाना केले असता पोलीस पथक फुटाडा गाव शेतशिवारात जाऊन त्या एरियात प्रोव्हिजन रेड केली असता त्या ठिकाणी फुटाडा शेतशिवारात एक इसम मोहापूल दारूची रनिंग भट्टी चालू करून दारूची निर्मिती करताना मिळून आला। त्याला ताब्यात घेऊन त्या ठिकाणी जे पंचासमक्ष पंचनामा कार्यवाही केली असता त्या ठिकाणी एक ट्यूबमध्ये 40 लिटर मोहापूल दारू आत भट्टी दारू आणि 19 जिल्ह्यात सडवा मोहापास रसायन प्रत्येक जिल्ह्यात 25 किलो प्रमाणे एकूण 475 किलो असे मुद्देमाल सापडून आला। त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर साहित्य एक मातीचा मडका, एक मन जडाऊ लाकूड, एक प्लास्टिक पाईप असे जवळपास 33,950 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे। VCN न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट।